कुणबी म्हणजे हा मागास सामाजिक मागासलेल्या ह्यांचं कुणीही लंगोटी घालून फिरत नाही. आतासुद्धा तुम्ही कोकणात गेलात ना तर कुणबी माणसाला लंगोटी घालून फिरता तुम्हाला दिसेल. एसटीमध्ये सुद्धा ते लंगोटी घालून असतात, कारण ह्या पाटलांच्या समोर लंगोटी त्याने लेंगा वगैरे घातल्याना चालत नाही, त्याने लंगोटी घातली पाहिजे. हे लंगोटी घालायला तयार आहेत का? ह्याला तुम्हाला कुणबीचं हे पाहिजे ना, मग तुम्ही 10 वर्ष लंगोटीवर चालू. तुम्ही आमच्या मेळाव्यांच्यामध्ये नाभिक समाज आहे, बांधव भाषिक, ते आम्ही आता पिढ्यानपिढ्या आम्ही हजामत करतो आहे आणि मग आम्हाला सामाजिक मागासते पण आरक्षण मिळतं आहे. मग ह्याचे भोग तुम्ही भोगणार आहात का? तुम्ही हातात वस्त्राला घेणार आहे का? तर नाही म्हणून तुम्ही उच्च समाजातले हे आहे, तुम्ही क्षत्रिय आहात. मग तुम्ही ह्याच्यामध्ये कसं यायला आहे? तुम्हाला वस्त्र घ्यायचं घ्या तुम्हाला. आणि विशेष म्हणजे आज मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही हा माझा प्रश्न आहे. मराठा समाजाला आज घटनात्मक आरक्षण आहे ते म्हणजे EWS आरक्षण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 10% 8.5% आरक्षण दिलेलं आहे. त्यांना काही एवढं महत्त्व देण्याची गरज नाही. ते म्हणतात की कोकणामधले कुणबी जे आहेत ते लंगोट घालतात म्हणून त्यांना आरक्षण मिळतं. नाही आता त्यांना लोक मानत होते, मानतेच सुद्धा. ते जुने जाणते नेते आणि आंदोलन करण्याची पद्धत माहिती, त्यांना जर अशा भाषा येत असतील तर त्यांना महत्त्व द्यायची गरज नाही आम्हाला. मग आता आम्ही त्यांना तर मानत होतो, ते जर आमच्याबद्दल असले स्वतःची चव घालून घेणार असली तर बघू मग पुढं. ऋषिकेश भेद्रेचे बॅनर ओबीसी दाखले मिळवण्यासाठी तुम्ही हातात वस्त्रे घ्याल का? शेंडगे नाही, ते मी म्हणलं ना आत्ताच, त्यांची समाजात किंमत होती. एक आंदोलन करता जुना माणूस आहे, चांगल्या प्रकारचा आहे, असं आहे. तुम्ही वस्त्रात घेतला होता खाता, नका बोलायला आम्हाला, कारण आम्ही त्यांचा सन्मान करत होतो. मला वाटतं त्यांनी इथून पुढं आखडाव नसता. मग बघू आम्ही बी बघू मग त्यांना विलाजी. आम्ही जर सन्मान त्यांचा करतो, प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो की हा माणूस खरोखर चांगला आहे, खूप वर्ष आयुष्य पूर्ण समाजासाठी घातलेलं आहे, एका समाजासाठी लढणारा व्यक्ती आहे आणि उच्च दर्जाचा पण आहे. त्यांची ती लेवलसुद्धा आहे. आज जरी ते एखाद्याच्या मागं पळत असली, जे मथुरा झालेल्या नेत्याच्या मागं, तरी पण त्यांचा सन्मान समाजात मराठ्यात आहे. आणि त्यांना जर असली वस्तरीन फस्तरी काढायची असली तर मग आता त्याला आमचाही नाविलाज होईल. इथून पुढं थांबले तर बरं, बघू थांबतेत का. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.